नमस्कार दर्शक मित्र हो, आपण पाहतो आहोत कारगिल युद्धातील 12 बहादुरांच्या गौरवकथा आणि या मालिकेचं नाव आहे सलाम मृत्युंजयांना. आणि या मालिकेमध्ये आज आपण रायफलमन संजय कुमार यांची कथा ऐकणार आहोत, ज्यांना परमवीर चक्र पुरस्काराने गौरवण्यात आलं. आणि त्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय अशी विचारल्यावर जे म्हणाले, मैंने जो काम किया है उसमें क्या है, मेरी जगह कोई और होता तो वह भी यही करता. म्हणजे अगदी सामान्य स्वरूपामध्ये राहणारा आणि साधा माणूस याचीही जीवनकथा. 3 मार्च 1976 रोजी ज्यांचा जन्म श्री दुर्गाराम यांचे पोटी झालेला आहे. दुर्गाराम हे त्यांचे पिता, अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये ते राहणारे, ज्यांचं शिक्षण गव्हर्नमेंट सेकंडरी स्कूल कलोल जिल्हा बिलासपूर हिमाचल प्रदेश या ठिकाणी झालं. आणि त्यानंतर त्यांनी काही दिवसातच 13 जॅकरीफ रेजिमेंटमध्ये प्रवेश मिळवला. त्यांना कारगिल युद्धात ऑपरेशन विजयच्या माध्यमातून सर्वोत्तम कामगिरी करून .48-75 वरील फ्लॅट टॉप काबीज केल्याबद्दल परमवीर चक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या ते नायब सुभेदार या पदावर काम करीत आहेत आणि ते आमचा सर्वांचा सन्मान आहेत. हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमधील एक छोटे खेडे कलोल या लहान खेड्याची कीर्तिमान, कारण या गावातील कित्येक कुटुंबामधील मुले सैन्य दलात सहभागी झाली आहेत. त्याच गावातील 3 भाऊ आणि 3 बहिणीमधला सर्वात लहान मुलगा संजय कुमार, सर्वसाधारण उंची, शिडशिडीत बांधा, शांत आणि बुजरा स्वभाव, पण काकांप्रमाणे सैन्य दलात जायचे आणि जायचे तर जाखरीपमध्येच हा पक्का निर्धार. रिक्रुटिंग ऑफिसरमध्ये ते गेले खरे, पण 2 अपयश पदरी आले. घोर निराशा, मार्ग सुचत नव्हता. शेवटी वैफल्यग्रस्त व निराश संजय नोकरीच्या शोधात दिल्लीला आले व ड्रायव्हरची नोकरी करू लागले. पण स्वप्न खुणावत होते आणि पुन्हा जोरदार प्रयत्न करून तिसऱ्यांदा ते यशस्वी झाले. अनंत हस्ते कमला वराणे देता किती घेशील दो कराणे अशी त्यांची स्थिती झाली. स्वप्न साकार झाली आणि केवळ सैन्य दलातच नव्हे तर जम्मू व काश्मीर रायफल्स ज्याला जॅकरीप असं म्हणतात मध्येच त्यांना प्रवेश मिळाला. संजय कुमारना जणू गगन ठेंगणे वाटू लागले. त्याच गगनाला गवसणी घालण्याचा योग त्यांना लवकरच आला. 1999 त्यांची बटालियन श्रीनगर येथे रुजू झाली आणि जून 1999 पहिल्या आठवड्यात द्रास येथील मोहिमेत त्यांचा समावेश करण्यात आला. कारण कारगिल युद्धाचे रणशिंग फुंकले होते. कारगिल युद्धाचे रोमहर्षक आणि अचंबित करणाऱ्या कथा ऐकणे संजय कुमारांचा मुलगा नीरज आणि मुलगी मुस्कान यांना एक पर्वणीच असते. आपल्या वडिलांनी गाजवलेली मर्दुमकी त्यांना सदैव अद्भुत वाटते. ते मनोमन जाणतात की आपले वडील हे खरे हिरो, खरे महान आहे का आहेत. माझे काका व त्यांच्याबरोबरची काही मंडळी सैन्यात होती. ते सुट्टीवर येत तेव्हा त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी मी ऐकत असे. परमवीर चक्र मिळाल्यावर दिलेल्या मुलाखतीत संजय कुमार सांगत होते, त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन मी सैन्य दलात सामील झालो. परमवीर चक्र तर दूरच, पण प्रत्यक्षात युद्धात सुद्धा सहभागी व्हावे लागेल हे माझ्या ध्यानीमनी आले नव्हते. त्यांच्या तुकडीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जाबीर सिंग आपली आठवण सांगतात. ऑपरेशन विजयच्या आधी जम्मू काश्मीरमधील सोपूर येथे घुसखोरांच्या आणि दहशतवाद्यांच्या घातपातांचा बंदोबस्त करण्यासाठी आखण्यात आलेल्या मोहिमेत संजय कुमारनी आपली बहादुरी दाखवली होती आणि तीच परंपरा त्यांनी कारगिल युद्धातही राखली. ऑपरेशन विजयमध्ये सहभागी झालेले बरेचसे सैनिक हे सरासरी 25 वयातले होते. रक्त सळसळत होते, हात शिवशिवत होते, शत्रूचा निपात करण्यासाठी धमक त्यांच्यात होती. आणि या सर्व शूरवीरांना मार्गदर्शन करणारे कर्नल वाय के जोशी एक निष्णात आणि अनुभवी कमांडिंग ऑफिसर होते. .51 झेंडा रोवायचा होता. आपल्या शूरवीरामध्ये जोश निर्माण करत ते सैनिकांसमोर परिस्थितीची सत्यता मांडत होते. माझ्या शूरवीर सैनिकांनो, आपल्याला .51 चढाई करायची आहे. तुमच्या जीवनाची खरी तर अजून सुरुवातही झाली नाही. कुणाचे नुकतेच लग्न झाले आहे तर कुणी अजून 2 फूट उंचीच्या लग्नवेदीवरही चढले नाहीत. आणि आता तर तुम्हाला 17,000 फुटावरील शिखरावर चढायचे आहे. तिथे शत्रू आपली वाट पाहत ठाण मांडून बसला आहे. मी तुमच्या सोबत आहे. सब तयार आहे? यस सर, एकमुखाने गजर झाला. लग्नवेदीवर तर आम्ही खाली आल्यावर चढू सर, पण आता आधी 17,000 फुटावर चढू. आधी लगीन 51 मग आमचे. बोलो दुर्गा माता की जय. नुकतेच लग्न झालेले संजय कुमार जोशपूर्ण स्वरात तात्काळ ओरडले, सर आमच्या कुटुंबाचा विरह आणि सुखासीनाविषय यांपेक्षा युद्धात विजय मिळवणे हे आमच्यासाठी व देशासाठी महत्त्वाचे आहे. यस सर, सगळ्यांनी गर्जना केली. आम्ही तयार आहोत. 17,000 फूट उंचीवर चढून
उणे 30 अंश तापमानाच्या कडाक्याच्या थंडीत ऑक्सिजनची कमतरता असताना खड्या पहाऱ्यावरील पहाडावरील सुद्धा शिखर गाठणे हे एक अग्निदिव्यच होते. पण ते जॅकरीफच्या सैनिकांनी लिलिया पार केले. .51 हे अवघड आणि महत्वाचे ठिकाण ताब्यात घेतल्यावर सर्वांचा आत्मविश्वास दुणावला. पण एकही वेळ आनंद साजरा करण्याची नव्हती, कारण .48-75 हे लढाईच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण काबीज करणे गरजेचे होते. या ठिकाणापासून 1A या राष्ट्रीय महामार्गावरील द्रास ते मतायन या भागावर प्रभुत्व ठेवून 30-40 किलोमीटरच्या टापूवर नजर ठेवणे शक्य होते आणि म्हणूनच शत्रूला तिथून हुसकावून लावणे अत्यंत गरजेचे होते. आता सर्वांचं एकच लक्ष होतं .48-75. परिस्थितीची नीट पाहणी करून .48-75 हल्ला करण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली. त्यासाठी आघाडीवर 2 तुकड्या ठेवण्यात आल्या. त्यांना सपोर्ट देण्यासाठी मागच्या तुकड्या तयार केल्या. सी कंपनीला अर्थात चार्ली कंपनीला .48-75 फ्लॅट टॉपची महत्वपूर्ण जागा जिंकायची जबाबदारी मिळाली. रायफलमन संजय कुमारने आघाडीच्या तुकडीचा मोर्ख्या ही अवघड आणि तितकीच महत्वाची जबाबदारी आपण स्वीकारली. संजय कुमारांना शेवटचा हल्ला काल घडल्यासारखा स्पष्टपणे आठवतो. ते असं म्हणतात, 4 जुलै 1999 रात्र होती. आम्ही चढाई सुरू केली. वरती पहाडावर शत्रू पूर्ण ताकदीनिशी तयारीत बसला होता. शत्रूला आमची चाहूल लागली आणि त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सल मशीन्सनी आणि मशीन्स गन्सनी आमच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. त्या गोळ्यांचा पाऊस आम्हाला थोडासा सुद्धा विसंती घ्यायला मदत करणारा नव्हता. आम्हाला आडोसा घ्यायलाही कुठे जागा नव्हती. शत्रूच्या या मशीन गन्सनी आमच्यापासून 150 ते 200 फूट अंतरावर त्यांचा मोठ्या स्वरूपामध्ये मारा चालू होता. अतिशय मोक्याची जागा त्यांच्या ताब्यात असल्यामुळे या उघड्या प्रदेशात ते आमच्यावर अचूक गोळीबार करत होते. त्यामुळे आमचे सैनिक घायाळ होत होते आणि काही तर आम्हाला सोडून स्वर्गाच्या वाटेवर निघूनही गेले होते. परिस्थितीचे गांभीर्य संजय कुमारच्या लक्षात आले. तोपर्यंत त्या मशीन गन्स बंद पडत नाहीत तोपर्यंत आपले चढणे मुश्किल होते. शक्तीपेक्षा युक्तीने कुरघोडी करणे आवश्यक होते. मग काय, स्वतःच्या सुरक्षितेचा जराही न विचार करता जमिनीलगत सरपटत जाऊन ते बंकरमध्ये बसलेल्या शत्रूपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. शत्रूची एक गोळी छातीत तर दुसरी दंडात घुसली होती. रक्त वाहत होते पण डोक्यात चढलेली नशा वेदनेची जाणीवही होऊ देत नव्हती. तीव्र इच्छाशक्तीला ध्येयाची जोड मिळाली. अनेक मार्ग दिसू लागले आणि आत्ता त्या मशीन गन्सच खेचून घ्यायच्या असे त्यातल्या एका मार्गाने ठरवले. पण हाताला काहीतरी गुंडाळणे गरजेचे होते, नाहीतर हात बंदुकीच्या तापलेल्या नळीला चिकटले असते. तक्षणी त्यांना आठवले की पाठीवरच्या सॅकमध्ये बंदूक साफ करायचे फडके आहे. मग काय विचारता, या पठ्ठ्याने हाताच्या तळव्याला ते फडके गुंडाळले आणि शिशासारख्या तापलेल्या त्या बंदुकीच्या नळ्यावर लोंबकळून त्या बंदूकच खेचून घेतल्या. अचानक झालेल्या या कृत्यामुळे गडबडलेल्या शत्रूला त्यांनी त्याच बंदुकीने यमसदनास पाठवले. पाठोपाठ दगडामागे दडलेल्या 3 सैनिकांवर जखमी अवस्थेत हल्ला केला. जीवाच्या भीतीने भागो भागो म्हणत पळू लागले ते. चपळाईने त्यांना पाठला करून त्यांनाही त्याच ठिकाणी मारण्यात ते यशस्वी झाले. त्यांचा जोश पाहून त्यांचे साथीदारी शत्रूवर तुटून पडले. जबरदस्त गोळीबार करून त्यांनी शत्रूला सळू की पळू करून सोडले. घायाळ होऊनही त्यांनी उपचार न घेता आगेकूच केली आणि फ्लॅट टॉपच्या मोक्याच्या जागेवर ताबा मिळवला. अदम्य साहस आणि असामान्य कर्तृत्वाबद्दल रायफलमन संजय कुमार यांना परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांच्या धैर्याचा आणि कर्तव्यनिष्ठेचा विशेष उल्लेख सन्मान प्रदान करताना करण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना अतिशय नम्रपणे ते म्हणाले, मी वेगळे किंवा विशेष असे काही केले नाही. माझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने देखील हेच केले असते. प्रचंड साहस, निस्वार्थ देशप्रेम आणि विनम्रवृत्ती या गुणांचा त्रिवेणी संगम असलेले रायफलमन संजय कुमार हे वास्तवातील महानायक आहेत हे निश्चित. जय हिंद.